करी पकोड़े ही रेसिपी साउथ इंडियन है। या होळीला आपण ही असे मस्त खमंग कुरकुरीत करी पकोड़े नक्की करून खावा। नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचराडी डिशेस प्रू मध्ये मनापासून स्वागत करते। आज मी साउथ इंडियन रेसिपी करणार आहे, ती म्हणजे करी पकोडा, अर्थात कढीपत्ता भरपूर प्रमाणात घालून त्याचे भजे। अतिशय पौष्टिक होतात, यामध्ये सोडा वापरलेला नाही किंवा मोहनी वापरलेला नाही। डाळ 6 तास भिजवून त्याचे पकोडे केलेले आहे। करूया असे पौष्टिक पकोडे। करी पकोड्यासाठी घेतलेले हरभऱ्याची डाळ व हिरवे मूग। हरभऱ्याची डाळ ही 1 वाटी आहे। 1 वाटी डाळ 4 वाटी पाणी घालून 7 तास भिजवून घेतलेली आहे। हिरवे मूग 1/2 वाटी आहे, ते देखील 4 पट पाणी घालून 7 तास भिजवून घेतलेले आहेत। जास्त भिजवल्यामुळं पकोडे चांगले होतात, त्यामुळं 4 चौपट पाणी घालून डाळ 7 तास भिजवून घ्यायची आहे। या दोन्ही डाळीमधील पाणी काढून घेऊयात। एक बाउल घेतलंय, वर चाळणी ठेवलंय, डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। पाच मिनिट ठेवून डाळीमधलं पूर्ण पाणी नितळू देऊयात। 5 मिनिट झालेलं आहे, डाळीतलं पाणी पूर्ण नितळलेलं आहे। आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। यात आता 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या कट करून घेतलेले आहेत, ते डाळीमध्ये घालून घ्यायचे। 1 जाड चिरलेला कांदा, काड्यासहित कोथिंबीर, काड्या देखील पौष्टिक असतात। कढीपत्त्याचाच पकोडा आहे, त्यामुळे वाटीभर कढीपत्ता, जास्त कढीपत्ता घालून घ्यायचा। हे सर्व आता मिक्सरवर बारीक करून घेऊया। भरड करून घ्यायचे, एकदम बारीक करायचं नाहीये। अशा प्रकारे भरड केलेली आहे। यात आपण पाणी घातलेलं नव्हतं, फक्त 1 चमचा पाणी घालायचंय। परत मिक्सरवर याची भरड करून घ्यायची। अशी मिक्सरवर भरड करून घेतलेली आहे, केवळ 1 चमचा पाणी घालूनच भरड केलेली आहे। मोठ्या बाउलमध्ये हे काढून घेऊयात। यात आता इतर साहित्य घालून घेऊयात। जिरेपूड 1 चमचा, हिंग 1/2 चमचा, बडीशेपची पावडर 1 चमचा। टेस्ट चांगली होती, त्यामुळे बडीशेप भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे। 1 चमचा मक्याचं पीठ, मक्याचं पीठ जर नसेल तरी चालेल। 2 चमचे तांदूळ पीठ, पकोडे खुसखुशीत होतात। चवीपुरतं मीठ, 1 चमचा लिंबाचा रस। सगळं एकजीव करून घेऊ। पाणी अजिबात घालायचं नाही आहे, आपण डाळ बारीक करताना जेवढं घातलेलं आहे तेवढंच। 1 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं। सोडा घालायची गरज नाही, तांदूळ पीठ घातलेलं आहे। मक्याचं पीठ असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल। गॅसवर पॅन ठेवला होता, पॅनमध्ये मीडियम गॅसवर तेल तापायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं तापले का बघण्यासाठी थोडंसं आपण पीठ घालून पाहूयात। पीठ लगेच वर आलंय, म्हणजे तेल मस्त तापलेलं आहे। आता पकोडे तळून घेऊयात। गोल करत आहे असं। मीडियम आणि हाय फ्लेमवर पकोडे तळून घ्यायचे। नेहमी जसं आपण भजे तळतो तसेच हे देखील भजे तळून घ्यायचे। गॅस मीडियम करते। आता सर्व पकोडे मीडियम गॅसवर ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे। हाय फ्लेमवर तळून घेतले तर फक्त वरची बाजू तळली जाईल, मध्ये कच्चे राहतील, त्यामुळे मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिट हे चांगले गोल्डन व्हायला जातात, मस्त तळून निघतात।
गैस ची फ्लेम स्लो करूया। 3 मिनिट झालेले आहेत, पकोडे आपले सगळे तळून झालेले आहेत, काढून घेऊया। चमच्याने देखील आपण पकोडे करू शकतो, आकार एकसारखा पाहिजे असेल तर हाताने करायचं। असे सर्व पकोडे आता तळून घेऊया। पकोड्याबरोबर हिरवी मिरची चांगली लागते, त्यामुळे हिरवी मिरची तळून घेत आहे। करी पकोडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत, अर्थात कढीपत्त्याची भजे। पहा, एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहेत, आतून ही मस्त तळले गेलेले आहेत। हे पकोडे आपण सॉस सोबत खाऊ शकतो किंवा स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकतो। रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद। अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।